तुम्हाला मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. भारतीय लोक जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाबाहेर आता इथे थोड्याच वेळात एक बैठक सुरू होणार आहे आणि त्यातून ठरणार आहे महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री. अनुभवापेक्षा कार्यतत्परता आणि दक्षतेवर भर देण्याचे ठरल्यामुळे विश्वासरावांना गृहमंत्री पद आणि श्यामरावांसारख्या धडाडीच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली. परंतु या कारणामुळे आमच्या दोघात कोणतेही मतभेद नाहीत. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही राज्याचा कारभार चालवू असे मत नवनिर्वाचित मुख्यमंत्री शामराव यांनी व्यक्त केले. सर, मध्यंतरी अशी चर्चा होती की तुमच्यात आणि शामरावांमध्ये एखादं शीतयुद्ध चालू आहे, त्याचं पुढे काय? नाही, आमच्यात तात्विक मतभेद होते, शीतयुद्ध वगैरे नाही. आम्ही दोघी एकच आहोत आणि आम्हालाही विश्वासरावांचं सहकार्य अनमोल आहे, ते आम्हाला हवं आहे. आम्ही दोघेही मिळून राहतो.
संजूभाई म्हणतात आपल्याला. काय यार संजूभाई, केलत ना नुकसान? हा स्वतःला भाई समजतो पण बाकीचे तसं समजत नाहीत, हाच प्रॉब्लेम आहे. ओ भाऊ जरा पत्ता सांग ना. अरे इथे नाही रे, त्या गल्लीत. ओ भाऊ जरा पत्ता सांग ना. पुढे डावीकडे जा. पत्त्याचा कोणाला पत्ताच नाहीये. डोळ्यात ड्रीम्स अनलिमिटेड पण खिशात मनी लिमिटेड, त्यामुळे हे काम करतो. हॅलो. हा अरे सतूसाठी मी कॅमेरा बघतोय. हा 5 मिनिटं लागतील मला. हो हो 5 मिनिटात पोचतो रे मी. Hi Beth, want a lift? I charge 3,000 rupees. 3,000? Credit card chale? What? Huh. Kya hua? Suno, are debit card bhi hai. Vadil building banta, ha fielding lavto. Kadi wicket milte, ta kadi padte. Are ruko! Hey, rook! रुक मैं कहता हूँ. अबे जा 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 तेरे हाथ का रुक. अबे भाग बे भाग. आज का चलूँगा मैं तेरे. रुक बाजू बाजू. अबे रुक कहाँ भाग रहा है. रुक हाथ का नीचे डाल. उड़ूंगा नहीं मैं आज तेरे. रुक जा बाजू बाजू. रुक जा आज का चलूँगा. जा 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 मेरे राजा आजा. अरे अबे ये क्या कर रहा है. अरे तुम तो है. जा जा. कोई गुंडा पीछे पड़ा क्या. हाँ गुंडा नहीं मेरा बाप है. भाग भाग. अरे तू स्कूल नहीं गई. भैया आप रिबिन लाने वाले थे ना. अरे यार तेरी रिबिन भूल गया मैं, शाम को लेके आता हूँ याद से. और मेरे फोटो. अरे तेरे फोटो तो ऐसे निकालूंगा कि करीना कपूर के चाय. बहुत हो गया. ए चल स्कूल में नहीं जाना है. जाना है. चल जा. ए सत्तार कहाँ जा रहा है. मैं जरा जाके आता नाके पे. बस दिन भर घूमने का, कुल्ले ऊपर करके सोने का. सोने से पैसे नहीं मिलते बेटा, काम करने से पैसे मिलते हैं. चल काम कर. मेरे को यह काम पसंद नहीं है. तो क्या करेगा तू. फोटोग्राफी. वडिलांचं सूर्यावर आणि ह्याचं कॅमेरावर प्रेम, त्यामुळे वाद हे ठरलेले. आप मेरे को काटोगे. हां तेरे को कुछ काटूंगा. हिम्मत है तुझ में. तेरी तो लारी इधर. तू सच में काटेगा. ए रुक. बाजू बाजू. रुक. आ जा आ जा आ जा. रुक. हॅलो. 10 मिनिटात. उठतो. गुड मॉर्निंग. चहा घेणार का रे. हा कळेलच हळूहळू. ही कथा आहे आपल्याच मस्तीत जगणाऱ्या या 5 मित्रांची. फक्त धमाल करणं हेच यांचं टार्गेट. मिस्टर भास्कर ए लगड, 10th फ्लोर. लिफ्ट बंद. 10वा मजला. हॅलो सर. हॅलो सर. पिझ्झा सर. पिझ्झा सर. सर सर पैसे. सर पैसे. घड्याळ बघितलं का. 10 मिनिटं उशीर झालाय. हा सर ऍक्च्युली लिफ्ट बंद होती ना म्हणून उशीर झाला. ए कारण नाही द्यायची. निघायचं नाही पण सर पैसे तर द्यावेच लागतील ना. ए निघतो का. कधी उठतो उशीर. आई शपथ वडापाव खायची लायकी नाही तुमची. पिझ्झा कसले खाता तुम्ही. त्या संजूबाईचा सॉलिड बॅकिंग आहे आपल्याला. अरे काय बघतो काय तू. त्या संजूबाईला कळलं ना तर तुझे डोळे आहेत ना ते असे पिझ्झावर काढून ठेवेल टॉपिंग सारखे. कळलं काय. ए त्याचा टाइम म्हणजे कुठे नको करू पैसे. आता जास्तच बोलतोय. बोलतो म्हणजे काय करतो. लगड लगड नाही करायची. बॅकिंग खोटं लागलंय.
रे खूप लागलंय. अरे एवढा फुटण्यापेक्षा आपलं नाव सांगायचं त्या पोरांना. सलाम करून पाठवला असता तुला. सांगितलं ना तुझं नाव, मग म्हणूनच जास्त मारला. चला चला कुठली पोर ती दाखव आपल्याला. चला 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 चला. संजूभाई कशा लोक डोक्याला ताप करून. नाही नाही आपण आता त्या पोरांच्या डोक्याला ताप देणार. चल 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 उडे. चल चल गेम कशाला सोडतो. अरे गेम याला उडत आता त्यांचा गेम करणार आपण. चल ओट. चल चल चल. संजूभाई मला मला ऍसिडिटी झाली. ऍसिडिटी कधी? ए अंकी 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 तू एक काम कर, आराम कर जरा. आराम कर तू नको येऊ. बाकी आपण जाऊया. चल 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 लवकर चल. यायला आपल्याला नाही फुटून या. प्रत्येकाला सोडू नको कोणालाच. अँकीतलं गोळी देऊ ऍसिडिटीची. ए गपस तोडायला गेले चालेल. तू काय बघतो रे? कॅमेरा परत घेऊ. नाही नाही मस्त आहे. जा ना संजूबाई गेला तिथे एकेकाला फोडणार आहे. तो फुटबॉलची मॅच आहे. जा शूट कर जा. तिकडे जाऊन जा जा जा. मी काय म्हणतो मी थांबतो इकडे. का रे तारकला? अरे जर चुकून कोणी सुटून खालपर्यंत आला तर मी इकडे फोडतो ना. काय डोकं आहे यार उगाच ना तुला बरोबर नाही. भाई राहू दे. चल रे. ए जा भाईच्या मागे. आणि अशा तऱ्हेने संजूबाई तिसरा माळा दणदणीत जोशात चढलेला आहे. संजूबाई काय 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 झालं? चक्कर चक्कर येते. मी इथेच थांबतो. ठीक आहे तू जास्त दगदग करू नको. थांब इकडेच. कितवा मजला बोललास? दहावा. दहावा हा. ठीक आहे मी बघतो. जोर काढतायत. सटकायच्या अगोदर सटकली. हा दरवाजा आहे. हात हात दरवाजा आहे. घुसायचं 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 नाही घुसायचं. मग मग वाज वाजव. आता वाजवायला काय आणलं नाही. याच्यावर कसं वाजवणार? बेल वाजव. काना खाली वाजवीन. बेल वाजव. बेल वाजवते. बेल दरवाजा. ए काय पाहिजे रे? पिसाचे पैसे. कोण रे तू? कोण तू? कोण तू? असं संजू बाबाला ओळखत ना तुम्ही? ए नाके. हा 1.5 किलोचा हात पाडायच्या आधी पैसे काढायचा. पैसे देतो या. कुठे आत ना बाहेर. पैसे देतो या. तरी कस नको. डायरेक्ट भिंतीवर पचा. एवढा एवढा मारला. अरे फरफडत फरफडत उचलून उचलून काय फोडला रे संजू बाईला. काय लहान मुलांसारखे भांडतात तुम्ही दोघे. तो बघ ना तो बघ. संजू बाई मी घरीच आलोय. तुला घरी सोडायचंय ना? का आज मी इकडेच पडे राह. का रे? घरी गेल्यावर मार खाल्लेला कळू नये म्हणून का? ए तू पण ए तू हसतो काय? हसतो का तू? नको डोकं फोडून घे. एक मिनिट. कॅमेरा दे. कॅमेरा दे त्याला. दे. सॉरी संजूबाई. अरे चल यार. काय पण मी तुला कॅमेरा देऊ शकत नाही आज. का रे? घरी जातो याची सीडी बनवतो. केबलवर दाखवतो मग तुला देतो. मी निघतो मी निघतो. बाय 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 अंकी. अरे फोन आला की सारखा घाई घाईने जातो कुठे यार? तुला कधी घरी जायची घाई नसते काय? घरी आईस्क्रीम खाय का? सॉरी सॉरी. तू काय? तुला 2 आईस्क्रीम घेऊन देतो. एक खायला एक शेकायला. शेकायला? चल चल. तू की शेकतो यार. तू आईस्क्रीम यार. थंड घे ना यार. तीरारा रीरारा तीरारा रीरारा तीरा पा 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 घंटाडा टाडा पंचा झाली. काहीही ठेवलं नाहीये. आई बाहेरच खाऊन आला असशील ना तू? नाही बाहेर मित्रांनी थोडस खाल्लं पण म्हटलं की थोडी भूक आहे तर काहीतरी खाऊया आपण थोडस. नूडल्स
वाव क्या बात है गरमा गरम क्या बात है बाबा तुमच्या या अशा लाडामुळेच ना हा असा वागतो ए आई त्यांच्यावर चिडू नको मी माझ्या मित्रांबरोबर होतो काय झालं माहिती ना संजय आणि पॅडी मध्ये त्यांच्याबद्दल तू मला काही सांगू नकोस मला ते पटतच नाही उद्यापासून लवकर घरी यायचं अगं काय असं सारखे सारखे त्याला झापत असते हेच वय असत मित्रांबरोबर टाइमपास करायचं आई मी तुला सांगतो माझे मित्र तू मला काही बोल त्यांना काही बोलू नको कळलं अरे पण काय करत असता तुम्ही दिवसभर नुसत्या चकाट्या तर पिटत असता हो पण मित्रांबरोबर केली मजा काहीतरी वेगळीच असते धमाल येते करेक्ट करेक्ट आहे अरे हे वयच असत धमाल करायचं हो ना नंतर जबाबदाऱ्या अंगावरती पडल्या ना की सगळं संपत काही कर पण मित्रांना सोडू नकोस मित्र म्हणजे काय दिवसभर गावभर उंडारत फिरायचं पैसे उधळायचे आता आहेत त्याच्या बाबाकडे पैसे तर त्याची काय चूक अहो पण पैसे नसते तर काय केलं असतं त्यांनी आमच्यातलं दुसरं कोणीतरी खर्च केले असते हो एक दिवस त्यांच्यापैकीच एक जण तुला अडचणीत आणेल तेव्हा कळेल तुला आई हे बघ थँक्यू कसे झालेत नूडल्स छान सुंदर अप्रतिम तुमचे हे प्रेमालाप संपले ना की आतमध्ये या बाबा दा काय झालं मजा कर यार मजा कर अरे याला लग्न झालं ना की सगळं संपलं मग मित्र नाही नी कुणी नाही एन्जॉय अरे बाप आहे तुझ्या पाठीशी काय रे किती उशीर तू झोपली नस अजून तुझीच वाट बघत होते काय झालं तुझ्या काकांच्या कडनं माणूस आला होता ते फॉर्म्स ठेवलेत तिकडे US चे काय रे काय ठरवलेस तू जाणार आहेस इकडे राहून तरी काय करू आजी त्यांच्याकडे वेळ कुठे माझ्यासाठी कामा पुढे ते तरी काय करणार जगात त्यांना एकट्यालाच काम असतात माझ्या आईसाठी पण वेळ नव्हता त्यांच्याकडे अरे अरे भो मी भला माझं काम झालं म्हणा राज्याचा गृहमंत्री असल्यामुळे राज्याचा कायदा सुव्यवस्था सुरक्षितता या सगळ्या गोष्टींकडे डोळ्यात तेल घालून 24 तास लक्ष देणं हे माझं पहिलं काम शेवटी राज्यातली जनता जर सुखी राहिली तर मी सुखी राहीन या राज्यातल्या सर्व जाती जमातीच्या धर्माच्या पंथाच्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे तिने कायम लक्षात ठेवलं पाहिजे की हे राज्य हे आपलं घर आहे तेव्हा आपण सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी इथे राहणं आवश्यक आहे हे घर कधीही मोडलं जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी कसं आहे मोडणं सोपं असतं जोडणं कठीण आहे त्यामुळे हे घर असंच सुखासमाधानात राहील काय झालं सत्यपुढे स्वतःच्या बायकोसाठी वेळ नव्हता त्यांच्याकडे जुन्या खपल्याकडनं काय अर्थ आहे जुन्या मला हे सगळं आत्ता आत्ता घडल्यासारखं वाटत अरे माझी पण मुलगी होती ती तरीही तुला राग येत नाही त्यांचा राग येऊन काय फायदा ज्याला सत्ता जास्त महत्वाची वाटते ना
त्याला घराचं आकर्षण ते काय असणार? स्वतःच घर सांभाळता येत नाही आणि हे म्हणे राज्याचे गृहमंत्री. अरे यार हसता काय यार तुम्ही? त्या मालकाने नोकरीवरून काढून टाकलंय माहितीये. आता नोकरी नाही मिळेल तर घर नाही चालू शकत यार. अरे घाबरतो कशाला आपण? आहे ना मग घाबरू नको, काहीतरी करू आपण. संजूबाई याच्यासाठी एक मस्त जॉब आहे. आईला कुठे रे? ते समोर गणपतीचं मंदिर आहे ना, त्यासमोर बसायचं. यार काय भिकारी समजतो काय मला? ना 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 वेडा आहेस का तू? 70 असं एवढं नको मनावर घेऊ. मी याला असं बोलेन काय? अरे चांगले असतात ते. ब्रेकिंग न्यूज. कोण रे? 70 तोड दी गाडी. आईला काय सॉलिड पोरगी आहे की? ओ माय गॉड काय? आय एम सो सॉरी. अरे विरी येऊन फायदा नाही, नुकसान भरून द्यावं लागेल. कसलं नुकसान? यायला डोक्याला शॉट. काय झालंय गाडीला? पोरगी दिसली की दादागिरी सुरू. कोमल जाऊ दे ना, आपली चूक आहे यार. अरे कसली चूक? सडक छाप साले. ओ काकू खूप ऐकून घेतलं आम्ही. काय करणार आहेस? काय करणार आहेस चिल्लर? काय आपण काय करणार नाही, बघून बघून घेऊ आणि पळून जाऊ. हा पळून कशाला जाऊ? आपला भाई आहे ना. भाई? हा तू भाई आहे? हा नाही 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 तू भाई आहे? मी भाई नाही आहे. मग भाई व्हायची घाई आहे? ताई मी कोणी नाही, भाई तो आहे. हा भाई आहे? भाई आहे. ओ भाई कालिया काय खिटक लोक बोलवतात. ए तुझा काम आहे ना, मग तू इकडे ये. काय रे तू काय मोठा जोधा अकबर मधला अकबर राजा लागून गेलाय? स्वतःला काय मोठा भाई समजतोस भाई? मग मी काय सगळ्यांना सांगत फिरू मी भाई आहे, मी भाई आहे, मी भाई आहे? काय काम आहे? सांगतोय तू भाई असते मग दुसरेच लोक बोलणार भाई आहे म्हणून. तू गप्पा बसा, आमच्या गाडीचं नुकसान झालंय तुमच्यामुळे. चल निघ इकडनं, तुमच्यामुळे आमच्या गाडीचं नुकसान झालंय. वहिनी कोण आहे? कुणाचे फोटो आहे ते? अमेरिकेतला मुलगा आहे. माय गॉड लग्न की काय? ऑफकोर्स. आणि करिअरचं काय? कोणाकोणाशी भांडायचं तुला? कोणाशीच नाही. कोमल तुझ्या जॉब बद्दल मी बोलून ठेवलेलं आहे, उद्या परवा जाऊन भेटून ये. रिअली थँक्स बॉस. कशाला तू सांग नंतर गो. बाय एव्हरीबडी. बाय दादा. बाय दादा. ते कॉम्प्रोमाइज पण कशाला? आधी भांडणं करायची मग कॉम्प्रोमाइजेस करायचे. कोणी सांगितलं यार? तुझ्याबद्दल तर चाललेलंच नाहीये. तुला कारण लागतं का भांडायला? पाहिलं ना कशी जाऊन भांडत होती खाली. मला वाचवा ना हिच्यापासून कोणी. मी ना तुम्हाला एवढा त्रास होत असेल ना तर मी जाते. अनोखो. नाही नाही अनोखो. एक मिनिट यार, पण ती पोरं कोण होती? दादा काय म्हणाल शामराव? नाही म्हणाल तू. अपेक्षा काय त्याची का? आपल्याला काही करायला पाहिजे ना? काय नाही, आपल्या समर्थकांची जमोजमो चालू आहे. वेळ आली की एकदम पाठिंबा काढून घेऊ. राजीनाम्याचा प्रश्नच नाही. राजकारणामध्ये बापावर सुद्धा विश्वास ठेवू नका कधी. त्यांनी पाठिंबा काढायला नकार दिला तर? तसं नाही होणार, आमचे प्रयत्न चालू आहेत. नुसते प्रयत्न नकोत,
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्या मृत्यूमुळे सुद्धा सरकार पडू शकतं. ती वेळ येणार नाही. उद्या साबळीला चापानाला बोलवलंय. मला लवकरात लवकर निवडणुका जाहीर झाल्याची बातमी पेपरात वाचायची. हे बाचा पेपर वाचला काय? अरे मग तुला कशाला ठेवलाय? अरे म्हणजे काय लिहिलं ते वाच ना, आम्हाला काय सांगतो? आम्ही आमच्या कामात आहोत. लोचे होणार बहुतेक. हे लिहिलं पेपरात? हा काय पण वाचतो पेपरात न लिहिलेलं आणि आपल्याला सांगतो. याच्यात काही असं लिहिलेलं नाहीये. काय लिहिलंय? मी सांगतो ते काय लिहिलंय. पुन्हा इलेक्शन होण्याची शक्यता आहे. सच? अयला स्वप्नील, तुझ्या वडिलांना चान्स आहे यावर्षी मुख्यमंत्री पदाचा. मला माहिती नाही. स्वप्ने, ते अपोजिशनवाल्या साबळ्याने काय लोचन आहे ना केला तर तुझ्या वडिलांना कन्फर्म स्कोप आहे यावर्षी. मला खरंच माहिती नाही आणि राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. बरं, चिडतेस कशाला मग एवढी? अरे अरे पोर, मुलींना इतकं अंडर एस्टिमेट कसं काय करू शकतात यार? अगो मजो सोनू गे, ते अजून त्याचाच विचार करतेस का? छोड ना यार, एक बार अपनी सटक गई ना तो फिर सटक गई यार. ये सब छोड और अपने इंटरव्यू के बारे में सोच. मुझे डोक्याला शॉट नको देऊ. इंटरव्यू अगर सगळ्या नंतर. अदिती पोर, चंपा हा अंगोईला जाते का? हो हो, तासभर लागेल. एक तास? ओ नो. तुझ्याकडे ती खाली पोर बसतात त्या हॉटेलचा नंबर आहे? असेल ना आयडिया. अरे बस बाबा, ये कशाला त्याला सतावताय? बोलला ना त्याचा काय संबंध नाही म्हणून. पेपर मध्ये आलं ना संजूबाई. आता गप राहतो का? नाही पण तिच्या वडिलांचं आहे ना ते. तुला काय दात आले? ओ संजूबाई, तुमच्यासाठी फोन आहे. कोणाचा? चंपा. काय काय? चंपा कोण? समाजसेवक आहे मी. जातो का आता इथून? निघतो का आता? देव चल. यायला देणं ना घेणं कंदील लावून जाण. हॅलो हॅलो, हा संजू भाई, संजू भाई, त्या गायकवाडांच्या घरामध्ये ना चोर शिरले. मग आपण काय करायचं त्याला? मी काय करू म्हणजे? इकडे या आणि हाडा त्यांना. का? औ या क्या एरियात तुमच्याशिवाय मर्द घडी कोणी अजून आय काय? काय बोला? मर्द घडी? नाही ना. मग इकडे या लवकर, मी वाट बघती. खाली थांबतो, आपल्या दोघांना याच्यावर वर पाठवतो. मागच्याला गेलो ना मी दाखवता. अरे चोर पाळायला तर घरायला नको का? दार वाजव. कोण? संजू भाई, मला काय माहित होतं ते नीट जा ना. बेल कुठे आहे? बेल कसली? असा चोर? संजू भाई, याच्या दोन उठले. तू
तू हसतो काय? तुझ्या तीन उठलेत बघ. संजूबाई, तुझ्या चार उठलेत. सोडणार ना त्या पोरीना आता आपण. तुम्हाला दिसतो काय पचकलो? माय वाईफ इथे स्कूटर धबकतन काय रे सत्तर, या चिखलात तर धोत्र्याचं फूल उगवलंय. काय बोलतो, मला तर हे कोबीचं फूल वाटतंय. कोबी नाही, धोबी. ए भाई, पाण्यात भाई. हेला कुस्ती मध्ये मेडल मिळाल्यापासून हे लोक कबड्डी पण कुस्ती सारखीच खेळतात. ए बरोबर बघ रे, त्या ह्याच्यात बघ. हा त्याच्यात, तिथे बघ, तिथे बघ. ए सत्तर, आजची तारीख काय यार? मला नाही माहिती रे. तो हातात पेपर आहे ना, त्याच्यात बघून सांग ना. अरे कसं सांगणार, हा कालचा पेपर आहे. ए नीट दुरुस्त करा बाईक आमची, नाही तर संजीबाईला म्हशीवरून जावं लागेल. हा आजकाल म्हशी खूप वाढल्यात आपल्याकडे एकदम. क्या सडक छाप लोग, मुलींना चिखलात पाडलं की सॉलिड काहीतरी आपण केलं असं वाटतं ना तुम्हाला? ए कोमल, छोड ना यार, चल ना. अगं हे कसले मर्द आपापल्यात पाय ओढत असतात. हे बघ, हे गेले ना कबड्डी वाले, हे खरे मर्द. ए काय बोलते का तू? हा काय बोलते तू? कबड्डी आणि तुझा काय संबंध आहे का? जे काय बोलायचं ना तोंडावर बोल. संजूबाईच्या तुम्ही काय माझ्या बाजूने आहात की कोणाच्या रे? आपण ए कबड्डीचा इंडियाचा चॅम्पियन आहे मी, कळलं ना? मस्त असेल ना, खेळा ना कबड्डी आणि दाखवा हरू. तुम्हाला ना डाव्या पायाने हरवीन मी, डाव्या. आणि ना हरवला ना तर नाव बदलून टाकीन. हो मग दुसरं नाव शोधायला सुरुवात करच तू. राजू, राजू नाव सांगायला. लय चढवता तुम्ही मला. नाही बसा. आणि जर का तुम्ही लोक हरला तर जास्त काही नाही, तुम्हाला फक्त आपापल्या हातात ना पांगड्या भराव्या लागतील. काय मग आपल्या इज्जतीचा सवाल आहे काय? आता काय कबड्डी 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 कबड्डी. हा हा, ए तुम्ही काय फक्त पाचच जण? अरे हे पाचच बस झाले, चालले. थांबा थांबा, मी पण आहे तुमच्यावर. मी पण आहे. भुर्जी तू पण? हा मग आपल्याला माहिती ना कोणावर मॅच आहे. यू रेडी? रेडी आहे ना. कुठे चालले? घाबरल्या बहुतेक. खूप लोक आलेत मॅच बघायला. मॅच बघायला नाही, मॅच खेळायला. सरप्राईज, ही आमची टीम आहे. असं ठरलं नव्हतं. घाबरला? ए आपलं काय ठरलंय? खेळायचं ना, मग खेळायचं आणि जिंकण्यासाठी खेळायचं, कळलं? कमॉन कॅप्टन. यस, जीव तोडून कबड्डी कबड्डी. कमॉन कमॉन, सोबत खाऊन खाऊन जार झालं. चार डावीकडे जाणार, तू उजवीकडे घुस. तिकडनं मग मागे घाबरायचं ना, बिंद असलं. चल उजवीकडून जर आला ना जाऊ.
काय कॅप्टन आहे मी. ए आऊट आहे ना, आऊट होईन. लांब राहा लांब राहा. चल चल ये चल ये. जा 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 हा कोण. कबड्डी 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 जिंकल्याबद्दल. तुमच्या पीछे मुडके देखो अंकी, देखो अंकी. आयला आयला तिकडे कधी घुसला? त्याचा शुक्र बलवान आहे. शुक्र नाही रे, तीळ लागतो तीळ. निशा, लेट्स गो. शुक्राचा शनी आला. शनी नाही, हा तिळाचा लाडू आहे. यू जस्ट शट अप ओके. तुला काय म्हटलं मला काय कळत नाही. हा तुझ्यासारख्या मुलांना मी चांगली ओळखू नाही, समजलं? अजून एक, या पुढे हिच्या आजूबाजूला मला फिरकताना सुद्धा दिसलास तर माझ्यासारखी वाईट मीच. लक्षात ठेव तू. अगं कोमल, पण तू चल यार. तू अक्कल नाही करतेस. जस्ट शट अप ओके. काही ऐकायचं नाहीये. काय झालंय? अगं ही बोलूनच देत नाहीये. काय बोलणार आहेस तू? त्याला एंटरटेनच का केलं? एक एक मिनिट, मला कळेल का काय झालंय? मी बोलू? बोल. आज मी रस्त्यावर चक्कर येऊन पडले. म्हणजे मग अशी कशी पडली इथं? जरा पाणी वगैरे असेल तर. पाणी आणले जरा. बॉयफ्रेंड असेल असेल. अरे ही आजकालची मुलं अशीच रे. अरे त्यापेक्षा डॉक्टर कुठे ते सांगा आधी. आणि तू त्याला वाटेल ते बोललीस. आता मला काय माहिती होतं असं काहीतरी होईल म्हणून. अगं मग आधी ऐकून घ्यायचं होतंस ना तिचं. हा ना यार, चल ना, चुकलं माझं यार. अरे बाबा, तिने सॉरी बोलायचं आपल्याला. संजूभाई कशाला उगाच ताणतरे प्रकरण. नाही नाही, ती जर सॉरी बोलली नाही ना तर उद्या आपण राडाच घालणार. काय घालायचं? संजूभाई पोरी इकडे येत आहे. काय गँग घेऊन आली? आता सॉरी बोलायला उद्याचा दिवस ठेवतच नाही, आजच राडा करणार. चंडिकारी आली पकलम्मा.
ऍक्च्युअली मी तुला एवढं बोलायला नको होतं. ठीक आहे ठीक आहे. अगं तुला काहीच माहित नव्हतं. अरे काय की मी तिला सगळं सांगितलंय. चल ना यार. माफ कर दे. इट्स ओके फ्रेंड्स. फ्रेंड्स फ्रेंड्स हे फ्रेंड्स. चहा घेणार? नाही. कॉफी घेणार? ए सोंगटी खाली आहे. त्याची राणीवर नजर. ती लवकर कुठे गेली? ती डोकाच फोडतो. अरे ती सॉरी म्हणायला आली. कोणाला बोलली सॉरी? कोणाला बोलली सॉरी? म्हणजे माफी. हा चल संजय हात मिळव. चल युवराज साहेब आमच्या पक्षात तुमचं हार्दिक स्वागत. आता पहा कशी बळकटी येते पक्षाले. खरं सांगू का युवराज साहेब, तुम्ही ना आधीच यायला पाहिजे होता आमच्या पक्षात. तुमच्या पक्षात तुमची कदर झाली नाही राव. अरे केवढं खंबीर नेतृत्व. गोड बोलून समोरच्याकडून काम काढून घ्यायची जुनी पद्धत आहे तुमची, ठाऊक आहे मला. एवढ्या वर्षाच्या निष्ठा बाजूला ठेवून आम्ही तुमच्या पक्षामध्ये आलो. त्याचं कारण माहितीये ना? दिलं आश्वासन. आश्वासन दिलं. विश्वासरावच मुख्यमंत्री होतील बस. आता आताच सरकार पाडणं तुमच्या हातात आहे बरं. ते आमच्याकडे लागलं. तिथं हात जोडून काम होत नाही, तिथं हात तोडून काम करता येतं आम्हाला. आमच्या पक्षातल्या सगळ्या आमदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे. सरकार बनवायला काय प्रॉब्लेम येणार नाही. झालं मग विश्वासराव मुख्यमंत्री व्हायले असा किती वेळ लागणार आहे? कार्य, शिक्षण, खेळ सगळीकडे तेच. आपल्या ॲबिलिटीज बाजूला ठेवायच्या आणि मूर्खासारखं पळत राहायचं. शिअर घाण आहे नाही आपल्या इथलं पॉलिटिक्स? तुला काय वाटतं? जाम ऊन आहे. हो रे. एक काळे डांबर टायपिंगची रिबीन श्रेष्ठ नेते माननीय श्री युवराजजी आणि माननीय श्री विश्वासराव
हे आमच्या पार्टीत दाखल झाले असं मी अधिकृतरित्या जाहीर करतो. डिक्लेअर केलाय फक्त विश्वासराव मुख्यमंत्री झाले नाहीत ना अजून. मग काय राजकारण आहे हे. कोणकोणत्या माणसाची इथं चाटावी लागते पण असं आहे वेळ पडली तर मारावी लागते. मग अहो इतक्या वर्ष राजकारणात काही गोट्या नाही खेळलोय आम्ही. इथं कधी कोणत्या माणसाचा उपयोग करून घ्याव हे चांगलं समजते आम्हाला. संजूबाई तिकडे कार्ड बीट चालणार नाही ना. कार्ड काढशील आणि फटके काढशील. अरे तिकडे चालत राशन कार्ड. लग्न आधीच गुड न्यूज. माझी नाही रे सोनलची. सोनलचं लग्न ठरलंय. कुठे? अरे अमेरिकेतलाय. म्हणजे लग्न झालं की स्ट्रेट टू अमेरिका. अरे असत एकेकाचं नशीब. नाही तर हिला कोण घेऊन जाणार अमेरिकेला? हिला हिला या काहीला. सोनल मला सांग तू पण अमेरिकेला जाणार? हो म्हणजे त्याच अटीवर लग्न ठरले. ठेवायची नाही. शांत शांत आम्हाला आता पार्टी पाहिजे. पार्टी तर पाहिजे. ओके नो प्रॉब्लेम. चहा मागूया. चहावर नाही भागवायचं. पार्टी अशी सणसणी जोरात झाली पाहिजे. आयडिया. आमची एक पार्टी आहे आपण तिकडे जायचं का? कुठे कुठे? अरे माझ्या एका दुसऱ्या ग्रुपची पार्टी आहे आणि इट्स ओपन टू ऑल. अगं हो पण कुठे? अरे खानापूरच्या जंगलात. पण टॅडीला घेतील ना? नाही 18 वर्षा खाली मुलाला घेत नाही म्हणून म्हटलं. मस्त हल्लू हल्लू चाल, हल्लू हल्लू चाल. दुबई के भाई का मुंबई में हाल. ए साला काय झाला? ए साला काय झाला? कशी लागली या आग? काया काया वेणीचा पाठीवर ना. गोरी गोरी पोरी आली टाक टाका टाक. ना लगी गोली रे ना लगा घोडा. चली एक जीव झाला येडा. माझा जीव झाला येडा. अंगमाचे निखार्याचे अशी
धक्का मारणार पोरी ना. मग तू काय करणार? काय झालं तुला? काय झालं का? चला सगळ्यांना घ्या, सोडू नका कोणालाही. वा, तुम्ही केलं ना हे? ओ, माहिती आहे तुम्हाला कोणाशी बोलताय तुम्ही? ते तुम्हाला नाही सांगायचं. तुझ्या इन्स्पेक्टर साहेब, आम्ही काही नाही केलं. हो हो, मी बघतो ना तुम्ही काय केलंय काय नाही केलंय. पार्ट्या करायच्या चांगल्या घरातली मुलं तुम्ही, इकडे फिरायचं. अरे वा, अच्छा ड्रग्स, नॉन बिलेबल ऑफेन्स. ओ, माझं नाहीये, माझं नाहीये, खरंच माझं नाहीये. ते मी ठरवतो काय करायचं. चला घ्या रे यांना. स्वप्नील, खरंच माझं नाहीये. चला या या, चला. अरे कुठे गेले सगळे? अरे कुठे गेले? इथे गेले. इकडे इकडे हे सांभाळू ना, पायरी आहे इकडे. सुनील दादाला फोन लाव ना तू. दादाला हे कोणाचं घर असेल यार? हो रे, टेन्शन आलं. हे घर ना माझं आहे, मी कालच बांधलंय. काय पोरगी आहे, कोणी आणलं हिला? कुठे आश्रय मिळतो का ते बघा, आणि शांत राहा जरा. शांत राहा, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. चलत राहा, चला. तुमच्याकडे लायटर नाही का? एक मिनिट, एक मिनिट, माझ्याकडे आहे ना हे कॅमेरा, याच्यात लाईट आहे ना, हे बघा. ऑन करतो मी. हा, अरे संजूभाई डायरेक्ट तुम्ही. सॉरी 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 सॉरी. अबे इकडे दरवाजा आहे. अबे कुठे? हो पण कुलूप आहे. अंकी, हा हे बघ काय काय रे. तिकडे लाईट आहे, चल बघूया. चल आजा.
चालले कुठे? कुलूप उघडायचं कसं? आईला चावी चोर इकडेच विसरून गेलाय. काय बोलतो मग? आव ना कुठे? संजू तुम्ही? अरे तिथे काय झालं तुला माहितीये का? काय रे कुठतरी येते? पळा 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 संजय लवकर चल. अरे थांबू नका.
कॅमेरा. आय लव्ह यू. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय रिली डू. चला चला पळा यार, आले ते आले. चला निघा. बाजू. काय झालं स्वप्नील? काय स्वप्नील? अरे सापडले काय? सापडले काय? नाही पळाले. अरे साल्यानो करता काय तुम्ही? अंधाराचा फायदा घेऊन कुठे पळाले कळालंच नाही. तुमच्या शोधा शोधा त्यांना. अनुष्ठानामध्ये विघ्न येईल. काय? हा कॅमेरा सापडलाय. कॅमेरा? हो पण यात कॅसेट नाही. तुमच्या शांत शांत व्हा. हॅलो के. हा बोला स्वामी. कुठे गेलाय छोटू? अरे यार माहिती नाही, इकडेच होता. आता तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. अरे माझा पण डोळा लागला ना यार. छोटू 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 सतू. हा काय दिसते का रस्ता वगैरे? काय करायचं यार, साधी पायवाट पण दिसत नाहीये. निशा काय झालं? काही नाही. काही होतंय तुला? नाही, मी जरा जाऊन येते. काय रे काय झालं? हा कुछ प्रॉब्लेम आहे? नाही काही नाही. अरे काय नाही, गोळी चाटून गेली. जस्ट जस्ट तुला जस्ट वाटते? अरे किती रक्त येते. इट्स ओके इट्स ओके यार. सॉरी यार माझ्यामुळे. ए तुझ्यामुळे काय? तू एक काम कर, तू पाण्यात जखम धुवून घे. थांब मी आलो. अरे इकडे दे. नो इट्स ओके सीरियसली इट्स ओके. दे इकडे. सॉरी सॉरी. तुला कळत का कुठे गेला होतास? छोटू काय झालं? काय झालं बाबा? घरी जायचं. छोटू काय? जरा रडण्या थांबव, जरा थांब. तुम्ही मला
मारणार तुला एकदम? नाही नाही मारणार, नाही मारणार. शांत हो, एकदम शांत हो. तुला भूक लागली? नाही, मला आता जास्त आईकडे जायचंय. जरा ह्याला बघ, मी काय खायला मिळतं का बघतो. तो मुलगा पसंत आहे तुला, पण हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. स्वप्नील, हे घे. हे का? अरे औषधी पाला आहे, हाताला लाव म्हणजे बरं वाटेल. अरे हो, माझ्या आईने सांगितलं होतं मला एकदा. अरे पण हे असं लावलं, त्याच्या आईची औषधं फर्स्ट क्लास असतात. अरे झोंबतोय का रे? थोडासा. मी मुद्दाम झोंबणारच आणलाय तो. काय प्रॉब्लेम आहे तुझा? नथिंग. काय करत होतीस? कुठे काय? बॅग बघू. बॅग? बॅग बघू. ड्रग्स? क्या ये? निशा, हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. पर्सनल? पार्टी मध्ये तूच हे? कशासाठी हे सगळं? लेक्चर नको देऊस, इकडून बाहेर कसं पडायचं ते आधी बघ. बाहेर जाके काय करेगी तू? ड्रग्ज आहे तरी पास काफी आहे वो. ए, तू तुझं बघ ना. मला आधीपासून संशय होता यार, बोलता बोलता गायब व्हायची. कोणाला काय बोलू नकोस, आधी भेटू दे तर सगळे. बोंबा मारतीय का? मी आलोय, मी आलोय. मस्त करू मिळाले. लांब गेलेला? नाही, पोपटाने हातात आणून दिले माझ्या. खाणार? काय? सँडविच आहे, बर्गर आहे, पिझ्झा आहे, दम बिर्याणी पण आहे. खाणार? हो, पोरगी आहे म्हणून ना ते इथे दम बिर्याणी दिली असती तुला. कोणा काय? दम काय? दम बिर्याणी. दम बिर्याणी? अरे काय देईल? त्यात सांगितलं ना पोरगी आहे म्हणून, बाकी काय नाही. पोरगी काय नाही, एक धोपकन दिल ना धोपकन पडशील. चल परत मार, परत मार. हमारे इंद काय घाबरते काय? परत मार 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 मार. तो बघ, तो बघ, तो बघ. हां काय घाबरते काय? मी तुला ए बंका करू नको. ए तू पण काय बिंदास नको. तुला काय हसले ते ती मला मारते तर. हां तुला मजा येते, मजा येते. हां मजा येते तुला. चल उतर इकडे खाली. तू इंग्लिश मीडियमची काय का? हां तरी तुझी व्याकरणाची बॉम्ब आहे सगळी. पॅडी, त्याचा काही संबंध काय इथे? आपण जर तू सरळ समोर गेलो ना तर बाकीचे कुठे असतील रे? ठीक आहे, असतील का सगळे व्यवस्थित भेटतील आपल्याला खाली. पण हा रस्ता, हा रस्ता बरोबर वाटतोय मला. आपल्याला नक्की खाली वाट सापडेल. नक्की सापडेल ना. हो ये ना, सापडेल ना. मला माहिती आहे ना, मी दररोज अपडाऊन करतो. काय? काही नाही, चल. काय करतोस रे? रेंज शोधतोय. लाव लाव रे बाबा, बघ काही होतंय का ते. तुझ्या दादाला फोन.
हॅलो 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 बाबा, हॅलो बाबा, स्वप्नील बोलतो. हॅलो अंकी. हा, तुमच्या श्रीमंतांच्या घरात असं वागणं चालतं का रे? ए, माझ्याशी बोल ना, काय बोलायचं ते मला विचार. त्याला का विचारतोय? तुझ्याशी कोण बोलताय तू? ऐक, इथे आजूबाजूला कुठे बांबू मिळतो का बघ. जंगलात होत आपण, आपल्या हाताशी काहीतरी असायला पाहिजे. जा जा बघ, जा जा. त्याला जे उत्तर देणार होतीस ते आता मला दे ना. तू काय करणार आहेस ऐकू? मदत. मदत कशासाठी? यातून बाहेर पडण्यासाठी. बाहेर पडून काय फायदा? घरच्यांना माहिती आहे, त्यांच्याकडे वेळच कुठे माझ्यासाठी. दर महिन्याला पैसे पाठवून दिले की त्यांची जबाबदारी संपते. म्हणून हा मार्ग. अशी अनेक मुलं असतील, ती सगळी मुलं प्रत्येकाचे आई वडील त्यांना लहानपणीच एकटे टाकून अमेरिकेला निघून जात नाहीत. आणखी किती मस्त वाटते ना इथे. शांत वातावरण, आवाज नाही, कसली दगदग नाही. मला ना इथे येऊन राहावंसं वाटतंय माहिती. हो, सेटल हो ना इथे. मग छान, इकडे बघ अशा फोमच्या गाड्या वगैरे अंथरलेल्या आहेत. कंदमुळं खायची, फळं खायची. एक काम कर, माझ्याकडे आयडिया आहे. एका टार्झनशी लग्न कर तू. दोघं फांद्यांमध्ये लटकताना सॉलिड वाटाल तुम्ही. तुमचा जोडा मस्त वाटायला बाकी. पण तिच्या दादाला विचारा आधी. संजू,
अरे संजा साला गन का नहीं उतरली. संजू संजू बोल ना, काय झालं तुला? संजू संजू अरे बोल ना, अरे बोल ना. माझ्या बापाच्या अंगातून रक्त वाहत होत, पाठीवर गोळी घातली साल्याने. माझा बाप जीवाच्या आकांतानं ओरडत होता, सांगत होता मी गेम केलेला नाहीये, तरी ऐकलं नाही. का घोडा रिकामी केला माझ्या बापा. रक्ताच्या थारव्यात पडला होता माझा बाप. त्याच्या डोळ्यात मरणाची भीती दिसत होती मला. माझ्या मांडीवर जीव सोडला त्याने. अजूनही डोळ्यासमोरून हलत नाही ते सगळं. तो तळमळत होता आणि मी काहीही करू शकत नव्हतो. 8 वर्षाचा पोरगा काय करणार रे. मी फक्त रडत होतो आणि मदतीची वाट बघत बसलो होतो, जी कधी मिळालीच नाही. माझा बाप मात्र कायमचा सोडून गेला मला. काही तरुण मुलं मुली गावाच्या दिशेने येतील, ते गावात आल्या आल्या मला कळव. फार मोठा गुन्हा करून पळालेत ते, लक्षात ठेव. गावात आल्या आल्या कळव मला.
हे सगळं भयानक आहे यार. ही अशी माणसं असू शकतात ज्याच्यावर विश्वासच बसत नाही माझा. अरे अब्बू जेव्हा त्या कोंबडीच्या मानेवरून सुरा फिरवतात ना, तेव्हा पण सहन होत नाही मला. आणि हे साले त्या मुलांच्या आरामजादे साले. देवाच्या नावाखाली लहान पोरांचा बळी देतात साले. नाही सोडणार आपण एकालाही. आईला भर चौकात नागडा करून फटके मारले पाहिजे तरी सालांना. सरळ सरळ पोलिसांना कळवायचं काय? काय होणार त्याने? तेच शोधतात आपल्याला. आईला मी तर बोलतो डायरेक्ट जंगलात घुसू आणि कापून काढूया एकेकाला. तांबा विचार करून मगच पुढच्या कारवाया कराव्या लागतील. अरे कसला विचार? संजय बरोबर बोलतोय तो. तू ऐपरू नकोस. काय करणार होतो आपण? ही कॅसेट, या कॅसेटचा वापर करू आपण. इथून सुटलो ना की सोडायचं नाही साल्यांना. ही कॅसेट बहुत काम की चीज है. सबके पोल खोल देंगे, किसी को छोड़ेंगे नहीं. देख बस इथून एकदा आपण सुटलो पाहिजे. मी करतो काहीतरी. चला आता जेवण झालं ना की शांतपणे झोपायचं. उद्या आईला भेटायचंय ना. नक्की भेटेल आई. हो नक्की भेटेल. आणि उद्या आई भेटल्यावर किती मजा आहे. हॅलो. जण बेपत आहेत. बघतो मी. आपण काय करशील ते जरा सांभाळ. मी आठवड्याभर दिल्लीमध्ये आहे आणि मुलं आपलीच आहेत. सांभाळून कर काय ते. सांगितलं होतं ना पोरं दिसले दिसले लगेच कळव म्हणून. तुम्ही दिलेल्या माहितीपेक्षा खूप वेगळं घडलंय. अरे हा इन्स्पेक्टर काय करतोय काय कळत नाहीये. पोरांना बाहेर बोलव. गुन्हा काय त्यांचा? बाहेर घेऊन ये त्यांना. शिवा हा कालचाच इन्स्पेक्टर आहे. पार्टीच्या इथला रे. एकाला इकडे पाठवा आणि दोघांना तिकडे पाठवा. या या लवकर. हे घुसायचं काय रे. चला चल 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 घुस. किती वेळ घुसू का? तुला कोणी सांगितलं इकडे याला? ए ह्याच्याने काय होणार नाही. चल रे. ए काम माझ्यावर जबाबदारी दिली ना. मी बघतो काय करायचं. तुम्ही लोक ते पळाले. अरे कुठे पळाले? मागील दारी. पळा 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 या लवकर. ए कोमर पळा लवकर. ये गावा. स्वप्ने तू या सगळ्यांना घेऊन नदीकडच्या रस्त्याकडे जा. मी तुम्हाला पुढे भेटतो नदीवर. ओके चल. ठीक असतील ना यार. होप सो. क्यों संजय पैडी सो. यार बहुत याद आ रही है यार. एंकी तू
वेळेस त्यांना आपला पत्ता कळतो. डोक्याला शॉट झालाय. आपल्यातलाच माणूस आहे. सारखं काही बोलू नकोस. आपल्यातला कसा असेल का नसेल त्यांना कळतच कसं आपण कुठे असतो ते. हे सगळं खूप मोठं रॅकेट आहे. तो साधू ज्याच्याशी आपण पंगा घेतला ना, खूप मोठा माणूस आहे. खूप नाव आहे त्याचं पॉलिटिक्समध्ये. मोठे मोठे लीडर्स त्याला वचकून असतात माहिती. म्हणजे तुझं वडील सुद्धा? हो यार. म्हणजे त्या साधूच्या सांगण्यावरून तुझे वडील काही करू शकतात? करू शकतात. अच्छा, ते करू शकतात म्हणजे तू सुद्धा? ए पॅडी, काय बोलतोस तू? स्वप्नील आपण जंगलात असताना तू विश्वासरावांना फोन केला होतास ना? केला होता पण लागला नाही. तरी तू बोलत होतास? नाही, फोनवर बोलताना मी तुला बघितलं ना म्हणून तसं विचारतोय मी. मी फोन केला होता पाय पण तिकडे रेंज नव्हती, त्यामुळे मी बोलत होतो पण समोरून कोणीही बोलत नव्हतं. तू खरं सांगतोयस की स्वतःला वाचवण्याकरता बोलतोयस? ए तू काय बोलतोस, तुझं तुला तरी कळतंय? तुला असं म्हणायचं स्वप्नीलचं ह्याच्यात हात आहे. मग प्रत्येक वेळेस आपण कुठे आहोत याचा पत्ता त्यांना कसा काय कळतो? अरे पण ते स्वप्नीलचं जीवर का उठतील? अरे जीव वाचवला ना त्यांनी तुझा. काय माहित, जीव वाचवला का नाटक केलं. हे बघ पॅडी, तुला खरंच जर असं वाटत असेल की या सगळ्या मागे माझ्या वडिलांचा हात आहे तर मी बोलेन त्यांच्याशी. ए स्वप्नील सोड रे, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. ए पॅड्या, आता एक शब्द जरी बोललास ना तर खाली ढकलून दे ना तुला. का ढकलून दे? चल तो विचारायला तयार आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे? ए तू डोक्यात जाऊ नका, तुला माहिती आमची दोस्ती, विश्वास आहे आमचा एकमेकांवर. हो महा पॅडा पण दोस्त आहे ना तुमचा, महा असं कशाला बोलतोय? अरे पण सोड, मी सांगतो ना सोड त्याला. हे बघ पॅडी म्हणतो ना ते बरोबर पण असेल कदाचित, पण आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ह्याच्यात नाही. अरे कहाँ रे तू मेरे बेटे, अरे क्या कर बैठा तू रे? अरे जवान है तो कुछ भी कर बैठेगा तू. झालं याचं नेहमी तसं. सत्तार तुला कळतंय का तू कसा बोलतोय त्यांच्याशी?
अरे किती काळजी करणारे वडील मिळालेत नशीब समज. तुम्ही यहाँ पे मत रुको अभी, चलो मेरे साथ, वो पुलिस ढूंढ लेगी तुमको. फोन देना, मी दादाला फोन करते. सांभाळो. अरे वो छोड़ो तुम, चलो निकलो यहाँ से जल्दी, चलो मेरे साथ. हेलो दादा. पण ती कॅसेट तुम्हाला मिळाल्यानंतर त्यांच्यावर अटॅक होणार नाही असं प्रॉमिस पाहिजे मला. नाही नाही, ते सुद्धा याची चर्चा कुठेही करणार नाही. म्हणजे आपण गप्प बसायचं, आपला जीव वाचला ना, आपल्याला सगळं माहिती आहे, पण आपण काहीच करायचं नाही. मग काय करणार, मला नाही अडकायचं यात. हे पेड्या साल्या, पुचाडायचं तू पुचाड. हा आहे मग. अरे यार, उद्या मला काही झालं म्हणजे माझ्या आईचं काय, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये तिला. मग मी काय एकटा एक बाप आहे ना माझा. हे बघे तू यार बेटा, तुला काही झालं तर आम्ही कसं जगायचं. अरे मग हा विचार ज्या मुलांना मारलं ना त्यांच्या बाबतीत करा ना, त्यांच्या आई बापांचं काय झालं. म्हणते आपण ह्या टेप सर मीडियाला देऊया. करेक्ट आहे. त्यांची विकृती येऊ दे ना सगळ्या जगासमोर. एकदा सगळ्यांना कळलं ना की कुत्रा हाल नाही खाणार साल्यांचे. गैरसमज आहे तुमचा. आपली सिस्टीम पैसे वाल्यांसमोर नेहमी झुकत आलेली आहे. तुमचं हे प्रकरण कधी गुंडाळलं जाईल तुम्हाला कळणारही नाही. कॅसेट गायब होईल आणि तुम्हाला जगणं मुश्किल होईल. बघा, विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. बरोबर आहे दादाचं, त्यांच्या पुढे आपण काही करू शकणार नाही. मी तयार आहे. अरे आपण सतत तर असं एकत्र नाही राहू शकणार ना, मी एकटी राहते, मी काय करणार. तू एकटी असताना काय करतेस माहितीये मला. ए सत्तार, अरे कॅसेट देऊन टाक ना, आपण ना सगळं संपून टाकूयात यार. अरे काय संपून टाकूया आपण, अरे असं काय करतो. एवढं महत्व पुरा आपल्या हातात लागलं तो लगेच टेप देऊन टाकताना. स्वप्नील. अरे यार तुम्हाला कळत कसं नाही, काय बोलताय तुम्ही. संजय, आजपर्यंत आपण सगळे मिळून डिसिजन घेतात, पटत नसल्या तरी आजही डिसिजन आपण सगळे मिळूनच घेणार, कळलं. मला हा डिसिजन पटतो, मला मान्य नाही. बरोबर. अरे सत्तार तू चुप बैठ. अबू तू चुप बैठ, तेरा कुछ मालूम नहीं है. आज तक तूने मेरी कभी नहीं सुनी है, आज तुझे सुननी पड़ेगी. क्या करेगा तू सत्तार. ते तुझे वडील आहेत. अरे ते आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाही. दे दे बाबा दे, कॅसेट दे त्यांना, दे. संजू भाई जाऊ दे. गुड, आता काय करायचं ते मी बघतो. तुम्हाला काही होणार नाही याची गॅरंटी माझी. तुला ते काका सोडतील. कॅसेट.
कसे हे ग्रहण आता फिटणार कसे सरणार कसे हे भ्रमण आता फिटणार कसे सुटणार कसे हे ग्रहण आता फिटणार कसे सरणार कसे हे भ्रमण आता फिटणार कसे बसलो सारे हरुन काय बोलतोयस तू हे खरं तर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे कारण त्या जंगलात आम्ही एकटे होतो हेही फक्त तुम्हाला माहिती होतं आणि तरी सतत सतत आमच्यावर तिकडे हल्ले होत होते तुमच्यावर हल्ले अरे कधी काळी तुझ्या जीवावर मी उठेन असं वाटतंय तुला मुलगा आहेस तू माझा त्या माणसाने स्वतःच्या बायकोचा विचार केला नाही कधी मेली ती तुमच्या वाटेकडे डोळे लावून त्या माणसाला आपला मुलगा मेला काय आणि जिवंत राहिला काय काय फरक पडणार हो तुम्हाला जे पाहिजे जसं पाहिजे तसं झालं की झालं बस या राज्याचा होऊ घातलेला मुख्यमंत्री आपलं घर असं शट अप फार बोलतोयस तू लक्षात ठेव मी बाप आहे तुझा तेच विसरायचा प्रयत्न करतोय पण त्याला विसरू शकत नाही किती निष्पाप मुलांचा जीव घेतलाय तुम्ही कल्पना आहे तुम्हाला तुमच्या त्या घाणेरड्या राजकारणासाठी इतक्या खालचा चालला गेला तुम्ही की त्या स्वामीच्या अघोरी कृत्यात साथ देता तुम्ही त्याला स्वामींचं अघोरी काही आधारही आला नाही कारण तुमच्या माणसांनी आमच्याकडे असलेले सगळे पुरावे आधीच नष्ट केले त्यामुळे आता पुरावे नाहीत कसले पुरावे कोणी नष्ट केले काय सांगतोयस तुम्हाला अरे कुठल्या मोठ्या कटाचा सूत्रधार समजतोयस तू मला समजत नाही फक्त डाऊट आहे पण एक गोष्ट नक्की तुमच्या या घाणेरड्या राजकारणामुळे आई गमावली मी माझी आता माझ्या मित्रांच्या केसाला जरी धक्का लागला सहन करणार नाही सोक्रील तू वडिलांशी बोलायला नको होतस आय डोंट केअर अरे पण त्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले त्यापेक्षा हा गैरसमज दूर होणं जास्त महत्वाचं होतं आणखी कारण त्यांच्यापेक्षा तुम्ही सगळे जास्त जवळचे आहात मला माफ करणार पॅडी हात उठाय यार इसपे मैंने अरे तुझ्या जागी जर मी असतो तर मी सुद्धा हेच केलं असतं सिच्युएशनच तशी होती नाही यार दिल दुखाय तेरा सॉरी मी तुझ्यासाठी काय करू म्हणजे तुला पटेल मी तुझ्यावर चिडलो नाही आहे सांगू चल बसूया चहा प्यायला एवढंच ना ए पाजाचा चहा आला येस मी बसतो तुम्हा सगळ्यांना अरे शांतपती करतो का मारता रे त्याला संजूबाई तुम्ही मध्ये पडू नका आमचा मॅटर आहे ए संजूबाई तू जा ना आम्ही बघतो काय करायचं ते का रे लहान पोरांना मारता
काय मिळतं त्यांना मार. काय केलं रे त्यांनी तुमच? साला एकेकाला कापूनच काढतो साला. छोटू नव्हता तो, कळलं तुला? चल संजय. अरे यार सगळं विसरलं ना आता आपण. सोपाय सगळं विसरायला. तू रेकॉर्ड केलं होतंस ना सगळं? का देऊन टाकली कॅसेट? काय केलं त्याचं आपण? साला आपला जीव वाचला ना बस झाला. आपल्यात ना दम नाही आहे आपल्यात. साला ती लहान मुलं मेली ना तर मरू दे. आपण आपण एन्जॉय करू. चला चला संजय प्लीज. आता त्यावर बोलून काही उपयोग नाही. आपण परत तिथे जाऊ शकतो. डोक्यातून काढून टाकते. त्याचा काही फायदा नाही. नाही यार काहीतरी केलं पाहिजे. उगाच कॉम्प्रोमाइज केला त्यावेळेला. तीच तर चूक झाली आपली. बोल काय करायचंय ते. वेडेपणा करू नका. आपल्याला ते जमणार नाहीये. का का जमणार नाहीये? का सारखा नेगेटिव्हच विचार करायचा? काय करायचंय आपण? सोनल. हा कुणीतरी हे सगळं थांबवायलाच पाहिजे ना. मग ते कुणीतरी आपण का नाही? अरे यार कसं समजावं तुम्हाला? त्या लोकांचा सामना करणं फार अवघड आहे. अरे पण आपण त्यांना पकडायला हवं असं नाही का वाटत तुम्हाला? वाटत ना. मनापासून वाटत. पण पोलीसच काय, अख्खं साला सरकारमध्ये आलं ना तरी नाही पकडू शकत त्यांना. आणि आपण तर नाहीच नाही. कारण आता आपल्याकडे पुरावा नाही. मग होता ना, का परत द्यायला लावला त्यांना? आपण परत पुरावे गोळा करूया. आपण परत तिथे घुसायचं. स्वप्नील यार, अरे मान खाली घालून राहिलो ना तर ती परत वर काढायची संधी नाही मिळणार आपल्याला. हीच वेळ आहे एकत्र येऊन काहीतरी करून दाखवायची. अरे आठच जण आहोत आपण, काय करणार आहोत? हाच हाच विचार करायचो ना आपण कट्ट्यावर बसून. काय करू शकतो आपण? आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त मस्ती करू शकतो, रेव पार्ट्या करू शकतो, मजा करू शकतो, पोरींच्या मागे फिरू शकतो, जमलं तर आई बापाचा अपमान करू शकतो. आपण बरं आपली दोस्ती भरी. चला फुकटचा टाइम पास, बाकी दुनिया गेली. चला कुठल्या पुड्याला आत टाकला? फोडा बस बस गाड्या, फोडा काचा, फोडा दुकानं, जाळा जाळपोळ करा. यातच आपण आपली शक्ती वाया घालवणार. आजकालची तरुण पोरं शंड आहे म्हणतात ना. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण सगळे सगळे आपण शंड आहोत साले. ए आपण नाही शंड. तू बोल काय करायचं ते. आपण आहे तुझ्या बरोबर. तू बोल काय करायचं? आपण आहे तुझ्या बरोबर. त्या दिवशी आपण चुकून गेलो होतो तिकडे. ए एक मिनिट. हॅलो हॅलो, तुम्ही खरंच जात आहे का? तू नाही येणार आमच्या बरोबर?
अरे पण कॉम्प्रोमाइज केलं तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतला. आता मी कुठे जाणार? हाही डिसिजन आपण सगळ्यांनी मिळूनच घ्यायचा. अरे यार साला तुम लोग एक दिन मुझे मरवाओ. अरे तुम्ही फक्त त्या स्वामीला पकडाल, पण त्याच्या वर जो कोणी आहे त्याचं काय? त्याचं बघू रे नंतर. पहिलं त्या स्वामीपर्यंत तर पोचूया. बोल काय बोलतो. बोल कुठे तुझा स्वामी? माहित नाही. आता सांगतोस का कापू? सांगतो सांगतो सांगतो. जंगलात अजून एक मठ आहे. म्हणजे आता सुद्धा बळी देतात तिकडे? हो. आणि आज शेवटचा बळी देऊन संकल्प पुरा करणार आहेत. कसल्याही प्रकारचं विघ्न नको आहे. होय स्वामी.
या सगळ्याच्या मागे तू इन्वॉल्व आहेस म्हणजे बाबा पण नाही त्यालातलं काय ठाऊक नाहीये. अरे पण मग हे सगळं का कशासाठी? दादाला मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी हा एकच मार्ग होता. म्हणून ही लहान मुलं यांचा बळी. युवराज मोडतं टळून चाललाय. आता एकाही लहान पोराचा बळी जाऊ देणार नाही आपण. खूप ऐकून घेतलं तुमचं. आता जास्त बोलत ना तर एकेकाला संपून टाकीन मी. अजूनही वेळ गेलेली नाही काका. अरे सगळं योग्य नाही. अरे थांबव रे सगळं. युवराज मुहूर्त टळला तर संजाब बाबांपेक्षा जास्त जवळचा होतास तुम्हाला. जास्त लाडका. माझ्या रक्तात आईचे संस्कार नसते ना तर गोळ्या छातीत मारल्या असत्या. चल चल काली मातेचा प्रकोप होईल. चल उठ चल चल उठ चल उठ. चल चल हॉस्पिटल चल. संजा बोला था ना एक दिवस तू मला मरवणार. कोर्टात केस उभी राहिली पण गुन्हेगारांविरुद्ध एकही पुरावा हाती आला नाही त्यामुळे सगळे निर्दोष सुटले. शामरावांनी हे सगळं प्रकरण दाबून टाकलं कारण त्यांना आपली खुर्ची टिकवण्यासाठी विश्वासरावांचा पाठिंबा महत्त्वाचा होता. विश्वासराव शामराव आणि साबळे पुन्हा एकदा एकत्र आले समाजाच्या कल्याणाकरता. भूतकाळ पटकन विसरणारी जनता पुन्हा एकदा स्वामींच्या भोंदूपणाला बळी पडू लागली. युवराजला विश्वासरावांनी गावी पाठवून दिलं पण राजकारण तिथेही त्याला शांत बसून देणार नाही. मग तुम्ही म्हणाल या सगळ्यात काय बदल झाला? बदल झालाय ह्या 7 जणांत. यांच्या समोरचं टार्गेट बदललं त्यामुळे त्यांचं लाईफच बदललं. आता ह्यांनी असं ठरवलंय की अन्यायाविरुद्ध शांत बसायचं नाही त्याच्या विरोधात आवाज उठवायचा. आज हे 7 आहेत उद्या 70 होतील 700 होतील 7000 होतील. ही संख्या दिवसेंदिवस अशीच वाढत राहील. ही आजची तरुण पिढी म्हणजे धगधगते निखारे आहेत. ह्यांना आवश्यकता आहे ती फक्त एका योग्य त्या टार्गेटची.
तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.